स्वर्गाचे राणी, स्वर्गाचे राणी उल्लास कर, कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे। आम्हासाठी देवाजवळ विनंती कर, हे कुमारी मरिये आनंद व उल्लास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे। हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस। त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। आजची ही अतिपवित्र मिस्सा आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी भेटविण्यात येत आहे। बळी गेलेले कोकरू सामर्थ्य व दैवीपण, शहाणपण, बळ व सन्मान याचा स्वीकार करण्यास पात्र आहे। आलेलुया। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। प्रिय बंधूंनो, आज भारतभर ख्रिस्ती लोक उपवास करत आहेत। या महामारीचं महासंकट जे आपल्या देशावर आणि सगळ्या जगावर आलेलं आहे, त्यावर आपल्याला उपाय सुचणं अवघड आहे। औषधं चालू आहेत, परंतु येशू ख्रिस्त जो वैद्यांचा वैद्य, त्याच्याकडे आज आपण संबंध भारतभरचे ख्रिस्ती लोक वळत आहेत आणि त्याच्याकडे उपवास करून याचना करत आहेत की आम्हाला या महासंकटात मदतीसाठी तू धावून ये। ही उपासना जी आहे सर्वांच्या हेतूसाठी आहे, ती उपासना योग्य रीतीने पार पाडण्यास आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य मिळावं। आपल्या हातून जे अपराध घडलेले आहेत त्या साऱ्या अपराधांची आपल्याला क्षमा मिळावी म्हणून अंतकरणपूर्वक त्यांचं स्मरण करूया। आपल्या हातून घडलेल्या साऱ्या अपराधांची आपण प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वाहिगईने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। जय 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 जय
आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, या पुनरुत्थानाच्या रहस्य सामर्थ्याद्वारे आम्हाला शाश्वत जीवनास पात्र कर। ख्रिस्ताच्या मृत्यू पुनरुत्थान विधीमुळे आमची पावले मुक्तीच्या दिशेने पडू देत, ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमेन। प्रेषितांची कृत्ये या पुस्तकांतून घेतलेलं वाचन, पौल आणि बर्नाबा यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे म्हणजे बंजूजनांतील मुख्य वर्षबा म्हटलेला यहुदा आणि सौला ह्याला अंतुकिया येथे पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडीलजन यांना वाटले, त्यांच्या हाती असे लिहून पाठवले, अंतुकिया, सुरिया आणि किलिकिया येथे परराष्ट्रातले बंधुजन यांना प्रेषित आणि वडील वर्ग या बंधुजनांचा सलाम। त्यांच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते। यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हाला ते योग्य वाटले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उद्धार झालेले आपले प्रिय बंधू बर्नाबा आणि पौल यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुमच्याकडे पाठवावी। याकरिता यहुदा आणि सिला यांना मी पाठवला आहे, ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील, कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्माला आणि आम्हाला योग्य वाटते। त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी आणि जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी। यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल। शमकुशल असो, त्यांना पाठवून दिल्यावर ते अंतुकिया येथे गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला समजावून ते पत्र सादर केले। त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। प्रतिसाद, हे प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन। हे प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन। माझी मनोमन निष्ठा आहे देवा, माझी मनोमन निष्ठा आहे। मी गाईन, मी गुणगान गाईन, माझ्या आत्म्या जागृत हो, सतार आणि विणा हो, तुम्हीही जागृत व्हा, मी सूर्याला जागृत करीन। प्रतिसाद,
हे प्रभो लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानेन. हे प्रभो लोकासमक्ष मी तुझे आभार मानेन. राष्ट्रामध्ये तुझे गुणगान गाईन, कारण तुझे अनंत प्रेम स्वर्गाला पोचलेलं आहे आणि तुझे सत्य गगनाला भिडलं आहे. हे देवा, वर आकाशात तुझे ऐश्वर्य प्रकट कर, साऱ्या पृथ्वीवर तुझा गौरव होवो. प्रतिसाद. हे प्रभो लोकासमक्ष मी तुझे आभार मानेन. जय घोष. मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो हे दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय ख्रिस्त बंधू हो, सिरियामधील अंतियोकिया हे एक छोटंसं नगर जरी असलं तरी देऊळमातेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं नगर आहे. जेरुसलेम आणि अँटिओक या दोन नगरामध्ये ख्रिस्ती लोकांचा उदय झाला, ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि तिकडचे लोक ख्रिस्ती धर्माच्या नव्या शिकवणुकीप्रमाणे वागू लागले. जेरुसलेममध्ये जसा ख्रिस्ती धर्माचा उगम झाला तसा अँटिओकामध्ये पण आला आणि ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती हे नाव अँटिओकिया या गावात मिळालं. जेरुसलेममध्ये नाही, अँटिओका या गावामध्ये. आणि या अँटिओक या गावामध्ये जेरुसलेममधले काही लोक जातात आणि तिकडच्या लोकांना सांगतात की तुमची जर सुंता झाली नाही, तुम्ही जर मोशेच्या कायद्याप्रमाणे सुंता करून घेतली नाही, तुम्ही जर यहुदी झाला नाहीत तर तुम्हाला ख्रिस्ती होता येणार नाही. लोकांमध्ये मोठी खळबळ माजली की आम्हाला ज्याने शिकवलं त्याने असं काही आम्हाला सांगितलं नाही, आता तुम्ही येत आहात आणि असं आम्हाला सांगत आहात तर आम्हाला त्याचा पूर्ण अर्थ कळला पाहिजे. आणि त्याकरता प्रिय बंधूंनो त्यांनी काही लोकांना नेमलं आणि काही लोकांना जेरुसलेममध्ये जिथे प्रेषित होते त्यांच्याकडे पाठवलं.
प्रेषितापुढे जेव्हा ही मागणी आली की अँटिओकमध्ये अशा प्रकारे काही लोकांनी जाऊन अपप्रचार केलेला आहे की तुम्ही जर सुंता करून घेतली नाही तर तुम्हाला बाप्तिस्मा करून घेता येत नाही, प्रेषित म्हणाले ही शिकवण बरोबर नाही. आणि प्रेषित आणि वरिष्ठ लोक एकत्र जमले आणि ते एकत्र जमून प्रिय बंधूंनो त्यांनी एक परिषद घेतली. त्या परिषदेमध्ये जे घडलं ते प्रेषिताची कृत्य ह्या पुस्तकामध्ये 15व्या अध्यायामध्ये दिलेला आहे. आणि या 15वा अध्याय जो आहे तो संपूर्ण या जेरुसलेमच्या परिषदेविषयी आहे. गेले 3 दिवस, बुधवार, कालचा गुरुवार आणि आज शुक्रवार, हे सलग 3 दिवस आपण हा 15वा चॅप्टर 15वा अध्याय वाचत आहोत आणि त्याच्यावर चिंतन करत आहोत. लोक गेले, जेरुसलेमला परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये जे ठरलं ते लिहून पाठवण्यात आलं अँटिओकला की तुम्ही पण जा आमचे प्रतिनिधी म्हणून, पण आम्ही जे लिहून ठेवतो ते लोकापुढे वाचून दाखवा. आणि म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये जे शेवटचं वाक्य आहे ते त्यांनी ऐकल्यानंतर लोकांची जी प्रतिक्रिया आली ती प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. कोणता बोध वाचून? जेरुसलेमच्या प्रेषितांनी जे लिहून दिलं, जो अहवाल लिहून दिला, जो वृत्तांत लिहून दिला, त्यांनी काय करावं आणि काय करायचं नाही याविषयी जो आदेश दिला तो बोध ऐकून त्यांना आनंद झाला. प्रिय बंधून, या घटनेला, या जेरुसलेममधील परिषदेला 2000 वर्ष झाली आणि सतत 2000 वर्ष स्थानिक पातळीवर, धर्मप्रांतीय पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देऊळमातेमध्ये अशा सभा घडत आहेत. आज ख्रिस्त सभा जगभर पसरलेली आहे. म्हणून जगभरचे बिशप जेव्हा एकत्र येतात आणि परिषद घेतात त्याला आपण आंतरराष्ट्रीय परिषद म्हणतो. व्हॅटिकन काउन्सिल झाली 40-50 वर्षापूर्वी. ही व्हॅटिकन परिषद जी झाली त्या व्हॅटिकन परिषदेने जे लिहून दिलं ते आपल्याकडे आज आहे त्याला आपण डॉक्युमेंट्स म्हणतो, त्याला आपण सिनेटचे बोधपत्र म्हणतो, त्यांना आपण सिनेटचे जे नियम आहेत ते म्हणतो. आणि त्यानुसार प्रिय बंधूंनो आज आपण चालत आहोत. पूर्वी आपल्याकडे लॅटिनमध्ये मिसा व्हायची, आता मराठीमध्ये होते. पूर्वी फक्त युरोपियन पद्धतीची गायन आज आपल्याकडे चालेल, वाद्य वाजवली जात. आज आपल्याकडे तबला वाजतो, पेटी वाजते, सगळे भारतीय वाद्य वाजतात. आफ्रिकेमध्ये तिकडच्या पद्धतीची वाजतात. वेगवेगळ्या देशामध्ये स्थानिक पद्धतीची वाद्ये चालू झाली कारण आंतरराष्ट्रीय बिशपांची परिषद झाली. आज आपल्याला उपवास करायला सांगितलेलं आहे. भारतातल्या सगळ्या ख्रिस्ती लोकांना हा आदेश कुठून आला? सगळे धर्माधिकारी एकत्र आले. आता एकत्र येणं शक्य नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ते एकत्र येतात, सगळ्याची मतं अजमावतात. आणि त्याने सांगितलं या महामारीमध्ये जर स्वर्गाने आपल्याला मदत केली नाही तर आपले हात दुर्बल होत आहेत. आणि म्हणून आज आपण सर्वत्र उपवास करत आहोत. हा आदेश कुठून आला? भारतीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जे आपले धर्माधिकारी आहेत त्यांनी हा आदेश आपल्याला दिला आणि तो आदेश आपण आज पाळत आहोत. आणि जेरुसलेममध्ये जी सुरुवात झाली, लोकांनी तो बोध ऐकला आणि त्यांना आनंद झाला. तसंच आपले धर्माधिकारी ज्याप्रमाणे आपल्याला सांगतात ते ऐकून आपल्याला पण आनंद होतो की आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एक सुराचे आहोत, एका शब्दाचे आहोत, एका वचनाचे आहोत, एका आज्ञेचे आहोत. म्हणून शरीराची सुंता करायची गरज नाही पण मनाची सुंता करा असं त्यांनी सांगितलं. तुम्ही मनाची सुंता केली पाहिजे, तुम्ही काय काय केलं पाहिजे, कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणते पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत, तुम्ही कोणत्या प्रकारचं सुख घेतलं पाहिजे आणि कोणत्या प्रकारचं सुख टाळलं पाहिजे हे आज वाचनामध्ये आपण ऐकलं.
की तुम्ही मनाची सुंता करा, हृदयाची सुंता करा, शरीराची सुंता करायची गरज नाही। हा जो आदेश होता प्रिय बंधूंनो, तो जेरुसलेममधून अंतियोकिया नगरीमध्ये पाठवण्यात आला आणि तिकडच्या लोकांनी जेव्हा तो आदेश ऐकला तेव्हा तो बोध ऐकून त्यांना आनंद झाला। फक्त दोन प्रतिनिधीच पाठवले का? नाही, प्रतिनिधीच्या हातामध्ये हा सगळा जो समुदाय जमला होता, त्यांनी आपण जो निर्णय घेतला आहे तो निर्णय लेखी प्रमाणात पाठवला। आजपर्यंत गेल्या 2000 वर्षामध्ये प्रिय बंधूंनो अशा प्रकारच्या परिषदा भरत आहेत, राष्ट्रीय पातळीवर भरत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर भरत आहेत, राज्य पातळीवर भरत आहेत, सामाजिक पातळीवर भरत आहेत, त्याचं टिपण केलं जातं। आणि ज्या लोकांना उद्देशून ती सभा ती परिषद घेण्यात आली त्यांना त्याचे निर्णय लेखी कळवले जातात। आज अंतियोक या गावामध्ये जे लोक होते त्यांना त्यांच्यामध्ये जो वितंडवाद चालू होता की आम्ही सुंता केली पाहिजे का, तिकडे गेले, तिकडच्या लोकांनी त्याच्यावर चिंतन केलं, पवित्र आत्म्याचा प्रकाश मागितला आणि पवित्र आत्म्याच्या प्रकाशात त्यांना जे देवाने कळवलं ते त्यांनी लोकांना कळवलं। आज देखील प्रिय बंधूंनो आपले बिशप्स, आर्चबिशप, कार्डिनल हे जेव्हा धर्माधिकारी एकत्र येतात तेव्हा पवित्र आत्म्याकडे ते बघतात आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपल्या लोकांना मार्गदर्शन करण्याचा ते प्रयत्न करतात। आजचा उपवास जो आहे तो उपवास आपण व्यवस्थित पाळायचा आहे प्रिय बंधूंनो। ज्या हेतूकरता उपवास करण्यात सांगण्यात आलेला आहे तो हेतू परिपूर्ण व्हावा ह्याकरिता आजच्या मिसाविधीमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया आणि जे लोक या महामारीला बळी पडत आहेत त्यांच्याकरिता देखील ह्या मिसामध्ये आपण विशेष प्रार्थना करू। बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणवान होऊन आमचे व त्याच्या पवित्र क्रिस्तसभेचे कल्याण हो। हे दयाळू प्रभू, ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हाला तुझ्यासाठी अविनाशी दान बनव, ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया। ते योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत योग्य व तारणदायक आहे। ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो। तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे, आमच्या तारणाकरता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो। ख्रिस्त यज्ञ बली आहे, तो यापुढेही कधीही मरणार नाही। ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे एकोकरू आहे, ते सर्व काळ जिवंत राहील। त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो। स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गात म्हणतो।
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनूत। स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवाशी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझा दिव्य दर्शन घडव। आम्हा सर्वावर दया कर। दे माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो। आपल्या प्रभुरायानं जी प्रार्थना आपल्याला शिकवली ती प्रभूची प्रार्थना आपण मनोभावे म्हणूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो
तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आम्हाला सोडव. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. तुम्हास शांती. पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या स्मरणार्थ आम्ही या ख्रिस्तप्रसाद विधी साजरा केला आहे. या ख्रिस्तप्रसादाच्या कृपा सामर्थ्यामुळे तुम्हावर तुझ्यावरील आमची भक्ती उत्तरोत्त वाढत राहो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने जालेलुया, आलेलुया. देवाचे आभार मानूया, आलेलुया, तुझे
बाळ येशूचा नवेना हे बाळ येशू तू एक निरागस बाळ होऊन या धरतीवर उतरलास जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःच जीवन जगवलंस तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस स्वतःवर शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास त्याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो तूच म्हटले आहे मागा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत तुझ्या इच्छेनुसार सुयोग्यवेळी त्या पूर्ण कर तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक जे परगावी परदेशी परप्रांतीय आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं त्यांच्या जीवन वेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक जीवन ही देवाची देणगी आहे जीवनांतील अपयश नैराश्य वेदना आजार याने आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक आमच्या कुटुंबात शेजवाळात गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक परमेश्वरी कृपेनं करुणा महामारी या जगांतून लवकरात लवकर नष्ट व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक आपल्या मनांतील हेतू बाळ येशूला सांगूया आभाराची प्रार्थना तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या समाजांतील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या आजारात दुःखात संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया
नवेनाची प्रार्थना हे बाळेशू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे मला सन्मार्ग दाखव तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे मला सत्यवचनी आणि प्रामाणिक माणूस बनव तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे तुझ्याप्रमाणे निस्वार्थपणे प्रेम करण्यास मला शिकव तू जीवनभर बालकापणे निष्पाप राहिलास पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे आमेन बालकांसाठी प्रार्थना हे परमेश्वर पित्या तुझा पुत्र ख्रिस्त या धरतीवर एक बाळ होऊन अवतरला प्रत्येक बालक हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या येऊ इच्छिणाऱ्या पण येऊ न शकलेल्या सर्व बालकावर तुझा आशीर्वाद येऊ दे या बालकांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान शहाणपण सुबुद्धी आणि पावित्र्यात हो त्यांना मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे सर्व प्रकारच्या अनिष्ठापासून रोगराईपासून अपघातापासून त्यांचं संरक्षण कर सुसंस्कारांनी त्यांचं जीवन घडव आईवडिलांच्या वात्सल्यानं शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपावर्षवानं त्यांचं जीवन पुष्पफुलू दे बहरू दे त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळोत ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन लोकांसाठी प्रार्थना सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो
आमीन।